प्रभु ने हमको और एक बार फिर से अच्छा संगति का अवसर दिया है। प्रभु की उपस्थिति में वचन में मनन करना, वचन में बने रहना कितना श्रेष्ठ और आनंद की बात है। ഇവിടുന്നെല്ലാമാണ് ദൈവദാസന്മാര് വരികയും നമുക്ക് ശ്രേഷ്ഠമായ വചനങ്ങൾ നൽകി തരികയും ചെയ്യുന്നത്। നമുക്ക് വലിയ നമുക്ക് ഈ ഭൂമി ലഭിക്കുന്ന ഏറ്റവും വലിയ പദവിയാണ്। അലഗ് അലഗ് ജഗാവോ സെ ഭായ് ലോഗ് ആതേ ഹൈ ഔർ ഉൻകോ വചൻ മില ജോ ഉൻകോ വചൻ മില വ ആനന്ദ് यहाँ पर आकर बांटते हैं और उस वचन का खुशी में सुनने वाले लोगों को भी वो खुशी और आनंद मिलता है। इतना प्रभु ने हमको संभाला है। വളരെ പരിചയമുള്ള ഒരു വാക്യം വായിക്കാം। വിശ്വസിക്ക മാത്രം ചെയ്യുക, വിശ്വാസ കർ। നമ്മൾ ഇപ്പോൾ കേൾക്കുന്ന ഒരു പദമാണ് വിശ്വസിക്കുക। हमेशा सुनने वाला ये एक शब्द है कि विश्वास करो। हमारे विश्वसिच्चाल मात्र मदियो, परंतु हम केवल विश्वास करना काफी है क्या? यंदाना करता अवड़ उद्देश्य रही ना। तो फिर प्रभु यहाँ पर ऐसा क्यों कह रहा है कि तू बस विश्वास कर? नाम करता अपने विश्वसिच्चाल सेठ हम विश्वसिच्चाल मात्र में जो तोड़ो। हम लोग विश्वासी बन जाने के बाद उसके बाद हमारे जीवन में प्रभु की उपस्थिति में सिर्फ प्रभु का विश्वास ही किया, सिर्फ उतना ही किया है क्या? ഇനി വേദപുസ്തകത്തിൽ വിശ്വസിക്ക മാത്രം മതി എന്ന് പറയുന്നത് പോലെ അതേ പ്രയോഗം വേറെ അതുപോലെ ഉണ്ടോ? या फिर अगर वचन में कहता है कि विश्वास काफी है करके ऐसा बहुत भागों में हम पढ़ते हैं, उसी रीति से और कोई बातों को लेकर वो भी करना है या ये करे करके ऐसा प्रयोग इस्तेमाल किया है क्या? അപ്പൊ നമുക്ക് അതിന്റെ ഒരു വിചിന്തനമാണ് ഇന്ന് നമ്മൾ ചെയ്യാൻ പോകുന്നത്। इसलिए आज उस विषय में थोड़ा हम लोग ध्यान करने वाले हैं। നമുക്കറിയാം റോമലേഖനം 14 അധ്യായം 23 വാക്യം വിശ്വാസത്തിൽ നിന്ന് ഉത്ഭവിക്കാത്തതെല്ലാം പാപമാണ് എല്ലാം। അപ്പൊ വിശ്വാസത്തിൽ നിന്ന് ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ഉത്ഭവിക്കുന്നുണ്ട്। तो रोमियो का पुस्तक उसका 14:23 का आखिरी भाग में हम देखते हैं कि जो कुछ भी विश्वास से उत्पन्न नहीं होता वो पाप है। मतलब ऐसा बहुत भी चीजें है जो उत्पन्न हो सकता है। നമ്മുടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 20:31 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത് കർത്താവിന്റെ ദാസൻ യോഹന്നാൻ അപ്പോസ്തലൻ പറയുകയാണ്, ഞാൻ ഈ സുവിശേഷം എഴുതിയിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? योहन्ना 20:31 जब हम पढ़ते समय में सुसमाचार में वहां पर योहन्ना वो प्रेरित कहता है कि मुझे ये सुसमाचार लिखने का कारण क्या है, मैंने ये क्यों लिखा है? ताकि तो विश्वास करते रहते समय में क्या होना चाहिए? जीवन उत्पन्न हुए। परंतु आज हम लोग बहुत से सुसमाचारकों में और कन्वेंशन में खास रीति से प्रभु का दास लोग क्या बोलते हैं, बस विश्वास करना काफी है, बस हो गया उतना काफी है। विश्वास अगर तुम लोग को चंगाई नहीं मिल रहा है, क्यों नहीं मिल रहा है? क्योंकि तू विश्वास नहीं किया। अनुग्रह किटी लेकिन आशीष नहीं मिला, क्यों नहीं? क्योंकि विश्वास नहीं किया। ഇവിടെ വചനം പറയുന്നത് പ്രതു യാ പർ വചൻ കേതാ ഹേ വിശ്വസിച്ചാൽ ജീവൻ ഉണ്ടാകും, അതാണ് യാ പർ വിഷയ। യാ പർ ദേക്കോ ക്യാ ലിഖാ ഹേ, വിശ്വാസ് കർ റഹാ ഹേ തോ ജീവൻ ഉത്പന്ന ഹോ യാ ജീവൻ ഹോ ഉസ് ആധാർ പർ ഹി വിശ്വാസ് ഹേ। അപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞ ആ വാക്യം മാത്രം എടുത്ത് കർത്താവ് ഉദ്ദേശിച്ചത് വളരെ ആഴത്തിലാണ്। കർത്താവ് പറയുന്ന ഓരോ വചനവും ഒരു വിത്താണ്। तो इसके लिए प्रियो प्रभु ने जगह पर जब मरकोस में पढ़ा कि तेरा विश्वास काफी है बस होगा करके, बस उतना भाग पकड़ कर उसमें से बहुत सारा उपदेश बनाकर उसमें करने वाला इस रीति से ऊपरी बात को लेकर जाकर उपदेश बनाकर लोगों को बहकाना वैसा नहीं है। क्योंकि प्रभु जब एक बात कहा उसके पीछे एक अर्थ था और उसी शब्द में बहुत से गहरा बातें छुपा हुआ था जो प्रभु कहना चाहता था। अब विश्वसिच्चाल एंतुंडागणम, तो विश्वास कर रहे हैं तो करते समय में क्या होना चाहिए? जीवन उत्पन्न होना है। जीवन किट्टोने उल्लू जीवन मिलेगा करके हम देखते हैं। जीवन किट्टोनुंडो जिंदगी मिलेगा ऐसा है क्या? तो ये बात हमें समझना है। यंदिनाण जीवन किट्टुन्नत, अभी वो जीवन क्यों मिला?
നമുക്ക് ആത്മാവിലാണ് ജീവൻ കിട്ടുന്നത് നമുക്ക് ജീവൻ കാപർ മിൽ റഹാ മനുഷ്യ ആത്മാ മേ നമ്മൾ വിശ്വസിക്കുമ്പോൾ ജവ വിശ്വാസ് കർത്തേ ഹേ നമുക്ക് ആത്മാവിൽ ജീവൻ കിട്ടുന്നു തബ് ഹമാര ആത്മാ മേ ജീവൻ മിൽ ജാതാ ഹേ പക്ഷേ നമ്മൾ ജീവിക്കുന്നത് നമ്മുടെ പ്രാണനിലാണ് ജീവിക്കുന്നത് പരന്തു ഹം ജോ മനുഷ്യ ജോ ജിന്ദഗി ജീ റഹാ ഹേ വോ അപ്നാ പ്രാൺ കേ സാമർത്ഥ്യ സേ ജീ റഹാ ഹേ നമ്മുടെ പ്രാണനിൽ വേറൊരു ജീവനെ ജീവിച്ചവരാണ് നമ്മൾ ക്യൂക്കേ ഹം ലോഗ് കോ പഹലേ സേ ഹി ഹമാരാ പ്രാൺ മേ പുരാനാ മനുഷ്യത്വ കാ സ്വഭാവ കാ ആദത് ഹം കോ പഹലേ സേ ഹി ഹേ വോഹി ജിന്ദഗി ഹം ജീ റഹേ ആ ജീവനെ ജീവിച്ചാൽ മരിക്കുമ്പോൾ നരകത്തിലെ പോകുള്ളൂ എന്ന് കണ്ടിട്ട് ദൈവപുത്രൻ താനിറങ്ങി വന്ന് അവൻ ദേഹിയിൽ ജീവിച്ച ജീവിതം നമുക്ക് തരാൻ വേണ്ടി വിശ്വസിക്കുമ്പോൾ ജീവൻ ആത്മാവിൽ വരുന്നു ആമേൻ ഇസ്കേലേ ജബ് പരമേശ്വരനെ ദേഖാ കി മനുഷ്യ അബീ ബി വോഹി പുരാന മനുഷ്യ കാ സ്വഭാവ മേ ജീ റഹാ വോ ആദാം കാ മനുഷ്യ കാ ബൽബൂതേ മേ ഉസ്കാ ജിന്ദഗി ജീ റഹാ അഗർ ഐസാ മനുഷ്യ ജീതേ രഹേഗാ തോ ഉസ്കാ പരിണാം ക്യാ ഹോഗാ कि वो नरक में जाएगा तो ये बोझ परमेश्वर को होकर परमेश्वर ने अपने पुत्र को बेचकर मनुष्य को उद्धार का रास्ता दिया ताकि जो कोई भी उस पुत्र पर विश्वास करेगा उसके आत्मा में जीवन आएगा അപ്പോൾ ജീവനം ഉണ്ടാകണമെങ്കിൽ അതിന് മാത്രം മാത്രമെന്ന് ചില കാര്യങ്ങൾ കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട് അവിടെ ഇതേ ഒരു പ്രയോഗമാണ് പ്രഭുനെ മർക്കോസ് കേവല വിശ്വാസ് കരോ അഭിലോ കേവല വിശ്വാസ് കരോ ബോൾ ഉപദേശ ബനാരേ ശുരുവാത് കേവല ശബ്ദ ജോടാ കേവല अपना अधर्म को तुम मान लो तो प्रभु देखो अभी विश्वास के साथ और भी कुछ बातें को केवल के साथ जोड़ रहे अब नमक अनुचार अगर हमने सही रीति से पश्चाताप किया कुत्ते में ऐच बरन्या और अपना गलतियों को मान लिया हमारे पापों के कटावन सन्निधि ऐच बरेंगे और अपना पाप को परमेश्वर की उपस्थिति में जब हम अंगीकार करते हैं നമ്മുടെ ദേഹിയിൽ ജീവൻ കിട്ടി ഒരു ജീവിതം ഉണ്ടാകുന്നതിനെ കുറിച്ചാണ് തിരുവചനം കൂടുതലായിട്ട് പറയുന്നത് ഹമാരാ ആത്മാമേ ജോ ജീവൻ ആയാ വോ ജീവൻ ഹമാരാ പ്രാൺ മേ ബഹകർ ഹമാരാ പ്രാൺ കേ ദ്വാരാ ഹമേ ജീനേ കാ ജോ ജിന്ദഗി കാ പ്രഭാവ് ജോ മിൽതാ ഹേ ഉസ്കേ വിഷയ മേ ഹേ പ്രഭു ജ്യാദാ ബാതേ കിയാ അപ്പോൾ വിശ്വാസം പോലെ തന്നെ പ്രധാനമായ ഒരു കാര്യമാണ് എന്ത് तो जैसा सिर्फ केवल विश्वास काफी है करके जैसा वो शब्द जरूरत है उसी रीति से मूल्यवान वचन क्या है जो अभी हमने पढ़ा केवल अपना धर्म को मानना हमारा अपोस्तल तोड़ दिया अपने 11वां अध्याय प्रेरितों का कार्य 11 अध्याय 18वां वाक्य उसका 18वां वाक्य में അനുഭവിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് जो पश्चाताप करता है അവന്റെ ദേഹിയിലേക്ക് ജീവൻ വരുന്ന കാര്യമാണ് അവിടെ വായിക്കുന്നത് उसका प्राण में भी जीवन आता है करके उस विषय में हम पढ़ते हैं അവിടെ അവിടെ എന്താ വായിക്കുന്നത് പഠനാ और परमेश्वर की बड़ाई करके खाने लगे तब तो परमेश्वर ने अन्य जातियों को भी जीवन के लिए मन फिराव का दान दिया है प्रेज़ द लॉर्ड वहाँ पर हम क्या पढ़ते हैं अपने विश्वास में पदम उठो वहाँ पर विश्वास करके शब्द देखा क्या एन्ना विश्वास से उद्भविक्कुन्नदान विश्वास करके शब्द वहाँ पर उपयोग किया नहीं है तो भी विश्वास के द्वारा ही होने वाला अनुभव का बात है अब विश्वास मात्र मदियो तो केवल विश्वास चाहिए ऐसे विश्वास ही रहना चाहिए ऐसा है क्या नहीं विश्वास इंद्रा ने विश्वास किस बात के लिए है जीवन गिटा कि हमारे अंदर जीवन उत्पन्न होके जीवन आए इन्हीं यहाँ विश्वास इतने अब उस विश्वास में हमारे हृदय इतने एक प्रवेश इच्छे हमारे हृदय में प्रवेश करके यीशु ने जीवन नमले कुंडूरिका यीशु मसीह का जो जिंदगी है वो हमारे जीवन में अनुभव में ला रहा है അപ്പൊ അതിനു വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ആദ്യമായിട്ട് നിങ്ങൾ അനുദിവിച്ചാൽ മാത്രം മതി तो इसके लिए सबसे पहले क्या करना है केवल पश्चाताप करना और अंगीकार करना काफी है നമ്മുടെ പാപങ്ങൾ ഏറ്റുപറഞ്ഞില്ലെങ്കിൽ अगर हमने पाप को अंगीकार नहीं किया तो അർത്ഥം പാപം ചെയ്യുന്നത് എന്തുകൊണ്ടാ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവിതം ഹൃദയത്തിലില്ല भला अवस्था समझना प्रियो पाप क्यों कर रहा है हमारे अंदर जो एक मसीह जीवन जीने का जो जिंदगी का अनुभव है वो प्रभाव है वो है ही नहीं इसके लिए पाप कर रहे हैं जीवन ഉണ്ട് जीवन है जीवन ഇല്ല परंतु जिंदगी नहीं നമ്മള് സർദീ സഭയോട് എന്താ പറയുന്നത് സർദീസ് മണ്ഡലിക്കോ പ്രഭു ക്യാ കേത്തെ ജീവൻ ഉണ്ടെന്ന് തുമ്പോ ജീവിത് ഹേ കർക്കെ കേലാതാ ഹേ മത്ലബ് ആ നീ ഉണരാതിരുന്നാൽ പരന്തു അഗർ തും ജാഗേ നഹീ തോ എവിടെ ഉണരേണ്ടത് കിസ് വിഷയ സേ തുംകോ ജാഗ്നാ ഹേ
अपने देही जीवन मिला दिरना अगर मतलब क्या कि हे विश्वासी तेरे प्राण में मसीह का जीवन के द्वारा तेरा जिंदगी मसीह जिंदगी जागरूक नहीं हुआ तो हाँ वो विश्वास मात्र मधी ये तो पर इन दोनों लोग बंद तिल विश्वास तो ने उत्पन्न माई चिला खड़गंगे उस पुरे उल्लग नमल अंगी रिकन मनस लागन तो सी केवल विश्वासी तू कर करके जब प्रभु बोलते समय में उसके साथ साथ और भी कुछ बातें हैं जो केवल के विषय में जो हमारे जीवन में जरूरत है जो भाग बाय भाग प्रभु ने वचन के द्वारा आपको बताया उस भागों को भी हमारे जीवन में जरूरत है മിസ്രയീമിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെട്ടു വന്ന ജനങ്ങളോട് ദൈവം യോശുവയും കാലേബും ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട് മിസ്രദേശ് ജബ് ചുട്ടാര പാകർ ജബ് ലോക ആതേ സമയം വാ പർ യോശുവ ഓർ കാലേബ് കേതാ ഹേ നമ്മളത് നമ്പേഴ്സ് 14 അധ്യായത്തിന്റെ 9 വാക്യത്തിൽ വാ പർ ഗണനക പുസ്തക ജോ നമ്പേഴ്സ് ഹേ ഗണന ഗിത്തി ഉസ്കാ 14 കാ 9 മേ അവിടെ കർത്താവിന്റെ ദാസന്മാർ നിങ്ങൾ ഒരു കാര്യം മാത്രം ചെയ്താൽ മതി ഉദർ ബി കേതാ ഹേ കി തും കേവൽ ഏക് ബാത് കർനാ കേവൽ ഇത്നാ കരോ देखो केवल तुम लोग क्या करना बलवा ना करना तुम एक ही बात करना वो क्या है अरे विश्वास उत्पन्न ये देखो बलवा ना करने का अनुभव कब होगा उसका जिंदगी में जब उसके जीवन में विश्वास कार्य करेगा अब विश्वास तो विश्वास का परिणाम क्या है उसके जीवन में अर्थम निरी तो जब वो लोग कह रहे हैं कि तुम लोग बलवा ना करो उसी के साथ साथ हम लोग अनुभव में करते समय मतलब क्या है प्रभु को बातों को सिर्फ मान लो प्रभु जो बोल रहा है वो बात को मान लो केवल वो बात को भी लेना है ना अब जीवित मान है वो ये हमारा क्या है जिंदगी है अब जीवन उठोरिया हमारे अंदर मसीह का जीवन आ चुका है करके कैसा मालूम जीवन जिंदगी में दिखता है अब हमारे देह की जीवित मरण हमारे प्राण में वो जिंदगी प्रकट होना है तो आदि में कंडू सबसे पहले हमने देखा विश्वास तोड़ चेरना विश्वास के साथ साथ हमारे कुरबगली हमारा कमियों को गटियों को मान लेना है अब ये निंद जीवित मिला ज्ञान तन जीवित पाव माना प्रभु आपका जीवन मेरे अंदर नहीं था मैं अपना मनमानी करके जी रहा था इसलिए पाप प्रकट हुआ प्रभु നമ്മൾക്കൊരു പഴയ ജീവിതം ഇങ്ങനെ ഉള്ളത് അതിങ്ങനെ എപ്പോഴും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ജീവിക്കാൻ ഇങ്ങനെ തുള്ളി തുടിച്ചു നിൽക്കുകയാണ് हमारा जो पुराना जीवन जो पापमय जीवन उद्धार पाने के पहले वाला जीवन वो अभी भी हमारे अंदर पाप करते रहने के लिए परमेश्वर के खिलाफ कार्य करने के लिए वो एकदम फुदक रहे कूद रहे उत्तेजना से कार्य कर रहे हो ഇസ്രായേൽ മക്കളെ മിസ്രയീമിലൂടെ വരികയാണ് ഇസ്രായേൽ കെ ലോജ മിസ്ര ദേശത്തെ പാർ കർക്കെ ആയ ചെങ്കടൽ കടക്കണം വാപ്പർ സാമനെ ലാൽ സമുദ്ര ആയ കർത്താവ് അവിടെ ചെങ്കടൽ രണ്ടായി വീതിച്ചു വാപ്പർ പ്രഭുനെ വാപ്പർ അദ്ഭുത കാര്യം കർക്കെ സമുദ്രക്കോ അലഗ് കിയ ആ സമുദ്രത്തിന്റെ നടുവിലൂടെ വേണം വരാൻ ദോ ലോകോ കോ അഭി ക്യാ ഹേ ഉസ് സമുദ്ര സേ ബീച്ച് മേ സേ ആനാ അഭി സമുദ്രത്തിലെ വെള്ളം അവിടെ ഉണ്ടോ സമുദ്ര കാ പാനി ഉദർ ഹേ ക്യാ പാനി ഹേ രണ്ടു വശത്ത് മധുരി പോലെ നിൽക്കുക ബൽക്കെ ഓ ക്യാ ഹേ ഇസ്രായേൽ കെ ലോകോ കോ ജാനേ കേ ലിയേ ഏക് ദിവാർ ബനാകർ ഉൻകോ ഏക് ഗഡ് ബനാകേ സുരക്ഷിത സ്ഥാൻ ബനേ അഭി തും ലോഗ് ജാഓ അതിങ്ങനെ നിറച്ചു പൊങ്ങി നിൽക്കുക വോ എക്ദം ലഹരാതേ ഹുവേ ഓർ ഗരജ്തേ ഹുവേ ഐസാ ഹേ തയ്യാർ ഹേ വാപ്പർ ഹേ എന്തിനു വേണ്ടി ക്യോ പഴയത് പോലെ ആകാൻ ക്യോ വാപ്പസ് ഉസ്കോ പുരാണ ജൈസാ ഹോനേ എന്നാൽ ദൈവം പരന്തു പരമേശ്വർ അതിന്റെ നടുവിൽ കൂടെ തന്നെ ജനത്തിന് ഒരു വഴി ഒരുക്കി പരമേശ്വരനെ ഐസേ എക്ദം ജോ മോഹക അവസ്ഥ ഹേ ജോ ബച്ച് നഹീ സക്ത ഐസാ അസംഭവ അവസ്ഥ മേ പരമേശ്വർ ഉൻകേ ബീച്ച് മേ കടയ ഹോകർ ഇസ്രായേലി ലോഗോ കേ ലിയേ റാസ്ത ബനായ ഇതാണ് പാപം നിറഞ്ഞ ചെങ്കടൽ പോലെയായ നമ്മുടെ നടുവിലൂടെ इसलिए हम हमारा जीवन जो लाभ हमारा जो पाप है लाल समुद्र के समान लहराते हुए गरजते हुए हमें दबाने के लिए देख रहा था उसके बीच में हम थे परमेश्वर कहता है Let my son go through the water. मेरा लोगों को या मेरे पुत्रों को पानी की ओर से जाने दो मगन कड़ू मेरा बेटे को जाने दो अब क्रिस्तु जीविक्कुम्बोल तो मसीह जब जिएगा ई वेल्लम इंगने तेंगी निक्कुक तो पानी क्या होगा हटकर साइड हो जाएगा यीशु मारो लेकिन यीशु वहां से हट गया तो पड़े जीवन पानी वापस आ गया और पुराना जीवन वापस शुरू हो जाएगा इसके लिए क्या करना है क्या करना है अनुसरित चाल मात्र किसे मान ले प्रभु का बातों का आज्ञा का पालन करो अपने कर्तृत्व अंगीकार मात्र प्रभुत्व और उनका हुकूमत को स्वीकारो നമ്മൾ ആദ്യം തന്നെ നമ്മളെ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ ഉടമ്പടി ചെയ്തിട്ടാ നിന്നെ എന്റെ കർത്താവായിട്ട് ഞാൻ
देखो हम लोग जब नया जन्म के समय में हम लोग क्या है, एक शपथ लेकर एक वाचा बांधकर हम लोग का नया जन्म का आरंभ शुरू होता है कि क्या, कि यीशु मसीह आज से तू ही मेरा प्रभु है, तेरे अलावा और कोई नहीं, बोल के वैसा एक वाचा बांध रहे प्रभु के साथ। अब ഒന്ന് രണ്ട് ആഴ്ചയോ ചിലപ്പോ ചില ദിവസങ്ങളോ മാസങ്ങളോ ഒക്കെ ഒരു ചങ്കടൽ കടലിന് അനുഭവമാണ്, കാരണം ഈ വെള്ളത്തിന്റെ നടുവിൽ കട്ടാ വഴി ഒരുക്കി। तो वो नया जन्म के शुरुआत के दिनों में एक दो महीना क्या रहता है, एकदम उत्तेजना प्रभु के आत्मा से भरकर, मानो लाल समुद्र पार होकर प्रभु उसके बीच में, विश्वासी के बीच में एकदम तरोताजा की तरह उत्तेजना में शुरुआत में जी रहे हो। मतलब वो शारीरिक प्रकृति का, वो पाप में प्रकृति का जो स्वभाव का जो जो लहरें बनकर लाल समुद्र अलग अलग है, वो तभी भी उधर है, वो क्या कर रहे है, देख रहे कि कब एक अवसर मिलेगा और वापस वो विश्वासी को दबाएगा। യേശു അവിടെ നിന്ന് മാറിയാ മതി, ബസ് ഏക് പൽക്കിൽ യേശു അട ജാനേ തോ വാസേ। അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 5:13 വായിക്കുന്നത്, ഇസ്ലേ ഹം ലോ ഗലത്യോ 5:13 മേം പഠതേ, ജഡത്തിനെ അവസരം ഒരുക്കുക മാത്രം അരുതേ, അവിടെയും മാത്രം എന്നൊരു കര പദം ഉണ്ട്। യേശു സ്വതന്ത്ര ഹോനേ കേ ലിയേ ബുലായേ ഗയേ ഹോ, ഹാ പരന്തു ഐസാ നാ ഹോ കി യഹ സ്വതന്ത്രതാ ശാരീരിക കാമോ കേ ലിയേ അവസര ബനേ। തോ വാ ബാ ഐസാ ഹോനേ ഇതു വന്നിട്ടില്ല, ആ അപ്പോൾ ഹിന്ദി മേ ആയാ നീ കേവല तुम लोग पाप उसको अवसर ना दो करके ऐसा आना चाहिए, केवल करके शब्द आना चाहिए, ओनली डू नॉट यूज दिस लिबर्टी, केवल तुम लोग इस बात का फायदा को, वो शरीर का फायदा को ना देना। मतलब वो जो लाल समुद्र जो अलग हो चुका है, खंभा बन के लहर वो इंतजार कर रहा है, बस वो इंतजार कर रहा है कि कब उसको अवसर मिले, मौका मिले। अवसर कितना उसको मौका कब मिलेगा, यीशु जीविकाधिकार परी, बस वो विश्वासी के विश्वासी जीवन में जिंदे उसका जिंदगी मसीह ना रहे। यीशु जीविका नमक का इष्ट मिलेंगे यीशु जीविकित रहा, कारण यीशु अत्र मात्रम मनुष्य ने स्वतंत्रमा इच्छे आग्रही कितना तो, आदरी कितना बना, क्योंकि अभी वो अगर यीशु एक विश्वासी के जीवन में नहीं जीने के लिए, उसके लिए कुछ बड़ा काम करने का जरूरत नहीं है, बस वो विश्वासी ने सोच लिया कि यीशु मेरे जीवन में ना जियो करके उतना काफी है, क्योंकि प्रभु कभी भी किसी के अंदर जबरदस्ती कर उसके इच्छा के खिलाफ प्रभु कार्य नहीं करेगा, उसके इच्छा को आधीन होने के लिए प्रभु इंतजार करता है। अब हम जीविका परिशुद्धात्मा ने तंदिट्टुंड, तो हमें इस दुनिया में हमारा मसीह जिंदगी जीने के लिए पवित्र आत्मा का मदद दिया है, वो आत्मा वो नम्बर लेने मार गया लो, परंतु आत्मा अगर हमसे हट गया तो पड़े जीवित हो, तो मतलब पुराना जीवन शुरू वापस वही हो जाएगा। अपा निलील कानी के नोर पदम उन्ड, तो वो अवस्था को एक शब्द में बताया है, हम लोग अपने रंडे तस्लोन के रंडे ने एरिल वाक्य वाक्य भाई के बोल, दूसरा तस्लोनी 2:7 में हम पढ़ते हैं, रंडे तस्लोन के रंडे ने एरिल, क्योंकि अधर्म का भेद अपनी कार्य करता चाहता है, केवल वो रोकने वाला वहां से हट जाने दो, वो केवल शब्द वहां पर हिंदी में फिर से आया नहीं, मतलब क्या, एक बार वो रोकने वाला हट गया तो कौन प्रकट होगा, मतलब अधर्म का मूर्ति वो प्रकट हो जाएगा, आत्मा जीवन वेपड़ू, अगर आत्मा का जीवन हमारे जिंदगी में प्रकट नहीं हो रहा है तो कौन कार्य करेगा या कौन प्रकट हो जाएगा। हमारा पुराना जो पुराना आदम का वो जीवन को कार्य करने के लिए कौन हट जाना काफी है, परिशुद्ध आत्मा ने दुखी पिचा मात्र, सिर्फ पवित्र आत्मा को दुखी कर दो बस काफी है, हमारा पुराना मनुष्य का स्वभाव कार्य करने लगेगा, अनेक पदंग तो सिर्फ केवल केवल या सिर्फ करके ऐसा शब्द बाइबल में जब लिखा है, येशु कर्ता परने अर्थम इदेल्लाम कूडे उल्पडुत्तिया, तो येशु ने जब मरकोस पे कहा कि केवल विश्वास काफी है करके, येशु जब ऐसा बोलते हैं समय में उसके साथ बहुत से केवल सिर्फ करके और भी बातें उसका आत्मिक अर्थ में प्रभु बोला था, वो हमको समझना है। अरे നമ്മള ഇന്ന് ഇന്ന് ഒരു പാട്ട് പാടുമ്പോൾ പറയേ ഉണ്ടായി, കർത്താവായ യേശുക്രിസ്തു സാത്താനെ ജയിച്ചത് വചനം കൊണ്ടാണ്। तो आज गीत हम गाते समय में शुरुआत में बहन ने उस इंट्रोडक्शन में ऐसा कहा था, हमारे प्रभु ने जजब शैतान पर विजय पाया वो वचन के द्वारा है करके ऐसा कहा। अपने ये कर्ता है लूका सुसेर नाल परेनुंड, वहां पर भी लूका 4:4 में जब पढ़ते समय में वहां पर हम पढ़ते हैं, मनुष्य जीविकुन्नत अप्पम कोंड मात्रमल्ल, मनुष्य केवल रोटी से नहीं जीता, हां പിന്നെ എന്താണ് മനുഷ്യ रोटी से नहीं जीता केवल वचन से जीता, मतलब अब जीविका तो जीवन के लिए जीने के लिए उसको क्या चाहिए,
केवल वचन हमारा विषय किसमें है केवल वार केवल वचन अपन अर्थ वाक्य वाले नहीं आने करता अगला भाग में भी प्रभु कहता है नहीं आ रहे हैं ना आराधना के अंदर तुझे किसका आराधना करना चाहिए ओनली यू शुड वर्शिप हिम आठ पढ़ना यीशु ने उसे उत्तर दिया लिखा है प्रभु अपने परमेश्वर को प्रणाम कर और केवल उसी का ही सेवा करना अपन आराधना के अंदर आ रहे हैं ना तो किसका आराधना सेवा होना चाहिए केवल पिता परमेश्वर का पुत्र के द्वारा उत्पन्न ये किसके द्वारा है विश्वास उत्पन्न विश्वास का शुरुआत आरंभ जो हमारे अंदर हुआ केवल उसके द्वारा विश्वसिता मात्र मरियम तो सिर्फ विश्वास काफी है करके बोलते समय में നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ജീവിതമായി തീരണമെങ്കിൽ ജീവൻ മേ ജിന്ദഗി ബൻ ജാനാ ഹേ തോ നാം വചനത്തെ അതിന്റേതായ അർത്ഥത്തിൽ സ്വീകരിച്ച് എവിടെല്ലാം അത് കേവൽ എന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടോ അതെല്ലാം നമ്മുടെ ജീവിതത്തിന് ഭാഗമാക്കേണ്ടത് ആവശ്യം സഹി അത് ഗഹരായി സമജനാ പ്രഭു ജബ് കാ വിശ്വാസ കാഫി കിതർ കിതർ കേവൽ കർക്കെ ലിഖാ സഹി ആത്മിക അർത്ഥം പ്രഭു വചന ജോഡർ ഹമാരാ ആത്മിക ജിന്ദഗി മേ പ്രയോഗ അനുഭവ ദൈവം എപ്പോഴും കേൾക്കുന്ന ഒരു തരത്തിലുള്ള ഓൺലി വൺ കൈൻഡ് ഓഫ് പ്രയർ ഓൾവേസ് ലിസണിങ് हमारा प्रभु केवल एक प्रकार का प्रार्थना सुनता है पटद के वो तुरंत सुन लेगा वो प्रार्थना को इस प्रार्थना का कौन सा प्रार्थना है ओनली वन प्रेयर केवल एक ही प्रार्थना सुनता है ज्यादा इंतजार करने का भी जरूरत नहीं रहता याकूब का पुस्तक में पढ़ते हैं अगर तुम में से किसी में ज्ञान की कमी है तो फलसिक्काद तुम विचलित ना हो ये कहां से है सोलोमन के जीवन से ना ये सोलोमन का अनुभव में भी है नहीं एक कार्य ओनली वन थिंग यू आस्क मी सोलोमन को प्रभु परमेश्वर ने क्या कहा देखो तूने केवल मुझसे यही मांग किया केवल यही आग्रह किया मतलब उसने ज्ञान बात सिर्फ केवल ज्ञान मांगा था वही कार्य में छोड़ छोड़ो उसने एक ही बात मांगा था अपने गिटर अंदर लगा परंतु उसका उसका उस एक बात में क्या क्या बातें उसको मिला नहीं शत्रु सबकारी जो चिल्ला तो मतलब शत्रुओं से हिफाजत रहे सुरक्षित रहे या उसका बल के बारे में नहीं पूछा सुरक्षित जो चिल्ला सुरक्षित रहना चाहिए उसके बारे में नहीं पूछा सामने नागा जो चिल्ला धनवान होने के लिए नहीं पूछा पूछा दीर्घायुष जो चिल्ला लंबा उम्र के लिए नहीं पूछा ये और क्या कार्य केवल ये एक बार ओनली वन थिंग केवल एक बार मैं तुझे वो दूंगा अदोड़े उसके साथ साथ और बाकी सब बातों जोड़ दूंगा तेरे जीवन में നമ്മൾ എത്രയോ കാര്യങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നില്ലേ നമ്മളൊക്കെ ക്യാ 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 ബാത്തേ മാംഗ്തേ രഹതേ ബഹുത് സേ ബാത്തേ മാംഗ്തേ രഹതേ ഒന്നും കിട്ടുന്നില്ല കുച്ച് ഭീ നഹീ മിൽ രഹാ എന്നാ ഒന്ന് ചോദിച്ചാ മതി ലേക്കിൻ കേവൽ ഏക് ബാത് മാംഗോ എല്ലാം കിട്ടും തോ സബ് മിലേഗാ ഓ എന്ത്ര വലിയ ബിസിനസ് ഇല്ലേ കിത്ന ബഡാ ഏക धंधा है ये प्रभु के साथ जो लेन देन करने का कितना बड़ी बात है ये इतना बड़ी लाभ कितना लाभदायक बात है ये एक बार एक धनवान व्यक्ति पूछने प्रभु के पास आया कि अनंत काल जीवन प्राप्त करने के लिए क्या करूं उसके विषय में प्रभु कहता है मत्ती दस का 21 अवड़े कर्ताव ओनली वन निनक्क ओरु कार्यम कुरवुंड अल्ले मर्कोस आनु मर्कोस सॉरी सॉरी मर्कोस 10 का 21 यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्रेम किया और उसे कहा तुझे एक बात की घटी है देखो केवल एक बात की घटी है हां अदंदाणो इल्लादिरुन्नत वो क्यों उसके अंदर नहीं था विश्वास नहीं था हां विश्वास ही उसके अंदर नहीं था അവൻ കാത്തിരിക്കുന്ന മസീഹയാണെന്ന് അവൻ വിശ്വസിക്കുന്നില്ല മതലബ് ജീസ് ഇസ്രായേലി ലോക് ജീസ് മസീഹയ്ക്ക് ലേ ഇന്തസാർ കർ രഹേ തേ വോ മസീഹ ഉസ്കെ സാമനേ കടെ കേവൽ വോഹി വിശ്വാസ് ഉസ്പേ നഹീ താ ലൂക്കോസ് കി സുവിശേഷം 10 മധ്യ 42 വാക്യത്തിൽ കർത്താവ് മറിയയോട് പറയുന്നുണ്ട് ലൂക്കാ കാര്യം യു നീഡ് ഒറ്റ കാര്യം നിനക്ക് ആവശ്യമുണ്ട് അത് നിനക്കുണ്ട് ലൂക്കാ 10 കാ 42 മേ വാപർ പഠത്തെ സമയ മേ മറിയം കോ കേതാ ഹേ കി ഏക് ചീസ് തുജ്മേ ഹേ കേവൽ ഏക് ചീസ് आवश्यक है और वो मरियम में है वो क्या था उत्तम बात हाँ वो उत्तम बात क्या मतलब प्रभु के घुटने में आकर ध्यान से प्रभु के मुंह से आया हुआ हर एक वचन को सुन रही थी वो स्वभाव समर्पण वो समर्पण आ कर्तृत्व वो प्रभु ही मेरा प्रभु तो प्रभु है करके मानना अब विश्वास उत्पन्न तो अभी हमने देखा कि केवल विश्वास के द्वारा और क्या क्या केवल बातें हैं जो उसके द्वारा उसके
उसके साथ हमारे अंदर उत्पन्न हो रहा है नम्मुडे हृदयत्तिल जीवितमायि तीरुन्नत ताकि हमारे जीवन हमारे जिंदगी में वो जीवन के द्वारा हमारे जिंदगी में अनुभव होए एप्पोल पड़े जीवन रंड तेरयिलूडे रंड वलिय नडुक्किलूडे कर्ताव जीविक्कुम्बोल ഒരു ജഡത്തിന് അവസരം കിട്ടാൻ വേണ്ടി ജഡം ആഗ്രഹിക്കുമ്പോൾ വിശ്വാസി ജീവൻ മസീഹമേ ആശ്രയ കർക്കെ ജീതേ സമയമേ ഓർ ലാൽ സമുദ്ര കാ ദോനോ ലഹരെ ദോനോ പാർമേ ഹമാരാ പാപമേ ശരീർ കാ സ്വഭാവ പൂരാ സാമർത്ഥ്യ ഹമേ ദബാനേ കാ കോശിഷ് കർതേ ഐസേ പരിസ്ഥിതി മേ ഇസ്രായേൽ മക്കൾ അല്ലെങ്കിൽ അന്നത്തെ പരീശന്മാരും ശാസ്ത്രിമാരും എങ്ങനെ യേശുവിനെ ഒഴിവാക്കണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചതുപോലെ ലോകവും ജഡവും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ജഡത്തിന്റെ ഇച്ഛകളും ആഗ്രഹങ്ങളും എല്ലാം എങ്ങനെ ഒഴിവാക്കാമെന്ന് ചിന്തിക്കുമ്പോൾ और हम लोग जिस रीति से हम लोग इस दुनिया में जीते समय में ये सारा परिस्थिति जैसे यीशु के समय में वो उस समय का फरीसी लोग सदूकी लोग यहूदियों के बुद्धि ज्ञानवान लोग सब चाहते थे कि यीशु वहां से भाग जाए वहां से निकल जाए यहाँ पर रहना नहीं चाहिए। उसी रीति से हमारे जीवन में हमारा पाप में शरीर का स्वभाव ये संसार ये पाप मोह अभिलाषा ये सब यही चाहते है कि यीशु हमसे निकल जाए ये यीशु का अनुभव हमारे अंदर ना रहे। ये सब परिस्थितियों के बीच में कैसा जिंदगी है प्रियो सिनेमा देखने नहीं हो पा रहा अभी अरे एक छोटा तो झूठ बोल सकता है ना थोड़ा गुस्सा कर लिया तो क्या हो गया वो पढ़े जीवन इतना स्वाद्र क्योंकि पुराना जिंदगी तो कितना मजेदार था जीव हम लोग कैसे भी जी सकते थे जेल अभी क्या हुआ मानो बंदी ग्रह में आ गया ऐसा है क्या प्रियो प्रियो इसका चाहत होना चाहिए इसका चाहत होना चाहिए लालसा होना चाहिए प्रभु को पाने का നമ്മുടെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 17 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത് ബാബിലോൺ പ്രകാശിത പുസ്തക 17 അധ്യായമേ ബാബിലോണിനെ ബാരേ നാം ജാൻതേ ഹേ ലേനാ ജറൂത്തി ഹേ അവിടെ ഒരു ലോകപരമായിട്ടുള്ള ഒരു സമ്പത്തിനെ കുറിച്ചൊന്നും പറയുന്നില്ല വാപർ സംസാർ കാ ബഡാ ധൻ കേ ബാരേ മേ ഐസാ കുച്ച് നഹീ കേതാ എന്നാൽ വളരെയധികം സുഖിച്ച് പുളച്ച് ഉന്മത്തവതിയായി ഞാൻ രാജ്ഞിയായിരിക്കുന്നു പറയുന്ന ഒരു സഭയാണ് കാണുന്നത് മല്ല വാ പർ ഏക് ഐസാ കലിശാ കോ വാ പർ ഹം ദേഖ്തേ ഹേ ജാ പർ വോ കേതി വോ ഗർഭവതി മല്ല അപ്നേ ആപ് മേ വോ गर्व करके अहंकार होकर कहती है कि मैंने सब कुछ हासिल करके मैं सुंदर हूँ और वो मतवाली होकर और वेश्यागामी का अवस्था में वो जीने लगकर अपने आप में वो जीने लगी अहंकार में मतलब वो संसारिक रीति से संसार को पूर्ण रीति से घुल मिलकर संसार के साथ समझौता कर संसार के साथ एक हुआ है मंडली का दशा है वो 18 अध्याय में ये सभा संभोषमाई कोदित आनंदिकन नगरम आगन बाबिलोन नगर और वो फिर 18 अध्याय में ये जो जो स्त्री जो जो संसार का मंडली को दर्शाता है वो सबसे आनंद की उत्तेजना कर एक ऐसा नगर में जिए वो है महान बाबिलोन नगर नगर ഒരു മണിക്കൂർ കൊണ്ട് നശിച്ചു वो नगर का क्या हो गया 18 अध्याय में लिखा है कि 1 घंटे में क्या हो गया मंडली है वो क्या चाह रही थी किस बात में उसका उत्तेजना थी और लालसा कर रही थी वो बात हम देखेंगे महानगर बाबिलोन 18 मुदल ई लोकത്തിലെ ഐറ്റങ്ങളാണ് അവിടെ കാണുന്നത് तो 18 का 10 से बढ़ते समय में ये संसार का जो 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 संसार के अनुसार जो मूल्यवान वस्तु के बातों में वहां पर लिखा गया है मंडली का जीवन क्या था और जिंदगी क्या था कि इस बातों पे वो लालसा कर रही है उसका अगला वाक्य में पढ़ते है 14 देखो तूने जिस बात के लिए लालसा रखा तूने जो जो बातों को स्वाद अनुभव करने के लिए जो इच्छा रखी ये सब बातें तुझसे छोड़कर चली गई मतलब तेरे से हट गया सभी जीवन सभी जीवन परंतु सही
जिसमें मसीह नियंत्रण करने वाला आत्मिक नियंत्रण करने वाला मंडली का अवस्था ऐसा है क्या प्रियो? हम लोग स्वर्ग से चलो हम लोग स्वर्ग में जाने के बाद प्रभु ऐसा बोलेगा क्या? नहीं को नहीं आज निन्ने विट भोई तूने जो लालसा किया तूने जो स्वर्गीय बातों का इच्छा किया वो सब तुझे छोड़कर चला गया 30 साल 40 साल 5 साल कम से कम एक दिन नहीं को तू मसीह में कुछ बात का लालसा किया मसीह की बातों में नहीं आस्वादिचो या तूने जो स्वाद चखा मसीह को देर क्या देखो अभी तू सामने देख रहा है अभी जीव क्योंकि उन लोगों का जिंदगी क्या था मसीह था जीवन मात्र वाला सिर्फ जीवन ही नहीं जिंदगी भी मसीह था प्राण में रक्षिका नाम वास्तव आग्रह प्रियो हमारा प्राण का छुटकारे के लिए प्रियो अगर सचमुच अगर हमने आग्रह नहीं किया तो നമ്മൾ ഇന്ന് നിൽക്കുന്ന വിശ്വാസ കോളത്തിൽ ഇങ്ങനെ പറയുമ്പോൾ വിശ്വാസം മാത്രം പോരാന്ന് പറഞ്ഞാൽ തെറ്റിച്ചു കൊടുക്കും ഏ ഇത് ദുരുപദേശമാണ് പ്രിയോ ഹംലോ ജീസ് हम लोग ये दुनिया में जहाँ पर बहुत सारे मसीह लोग जी रहे हैं इस मसीह लोग के सामने जाकर ये वचन अगर हम जब जाके बोले कि विश्वास काफी नहीं है करके अगर ऐसा बात बोला तो सुनने वाले मसीह लोग सर हिलाकर बोलेंगे ये क्या दुर्बोध सिखा रहा है विश्वास मात्र मे विश्वास काफी है ना ये ना विश्वास परंतु विश्वास है तो उत्पन्न जीवन उसके उसके अंदर से उत्पन्न होने वाला एक जीवन जो तुम्हारे जिंदगी के लिए प्रयोग करेगा वो भी चाहिए याकूब लेखन अदले പറയുന്നത് याकूब भी क्या कहता है നിനക്ക് ജീവനുണ്ട് तुझे जीवन है നിനക്ക് ജീവനില്ല परंतु जिंदगी नहीं പിന്നെ ജീവതുണ്ട് തെളിവെന്താണ് फिर जिंदगी जीवन है करके क्या सबूत है അപ്പോൾ നമുക്ക് ഈ അടി പറയിട്ട് കർത്താവ് തന്നിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ എന്താണ് എന്താണ് ഇപ്പോൾ നമ്മൾ ആസ്വദിക്കുന്ന രുചിക്കുന്നത് ദൈവം നല്ലവനെന്ന ദേഹ രുചിക്കുന്നുണ്ടോ इसलिए प्रियो प्रभु ने हमको क्या-क्या सिर्फ केवल विश्वास का उनका विश्वास रखो करके बोलते समय में उसके साथ-साथ क्या-क्या बातें हैं यह बात का अनुभव को तेरा प्राण उस मसीह को जो क्या-क्या तुझे दिया है उस बातों को तू चख पा रहा है क्या ദൈവം നല്ല നിങ്ങൾ അവൻ നല്ലവനാണ് നിങ്ങൾ രുചിച്ച യഹോവ ബലാ ഹേ ചക്കർ ദേഖോ നമ്മുടെ വെളിപ്പാട് പുസ്തകം ഒന്നാം അധ്യായം ആറാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ പ്രകാശിക്ക പുസ്തകം 1:6 മേ നമ്മുടെ പാപം പോക്കി ഉസ്കാ പാച് കാ അന്തിം ഭാഗ് മേ കി ഉസ്നേ ഹംസേ പ്രേം കിയാ ഓർ ഹമേ പാച് സേ ലേഖിച്ച് ഹംസേ പ്രേം കിയാ നമ്മുടെ പാപം പോക്കി ഓർ ഹമാരാ പാപ് കോ ധോകർ നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ പുരോഹിതന്മാരാക്കി ഓർ ഹമേ പരമേശ്വർ കേ ലിയേ രാജ്യ ഓർ യാജക് ബനായാ അവനെ സ്തോത്ര ഐസാ പ്രഭു കാ മഹിമ യുഗാനി യോഗോ ആമേൻ ये सुनकर कोई उत्तेजना नहीं है जीवन तुड़ गया क्योंकि ये वचन पढ़कर हमारे अंदर आया मसीह का जीवन एक उत्तेजना में फूल रहा है पाप क्षमित पाप क्षमा हो गया करके बोलते समय में पिल्ल उसके पीछे यीशु ने जीवन यीशु ने अपना जिंदगी दे दिया उसका कारण क्या है नमक वेंडी प्रार्थना हमारे लिए वो क्यों प्रार्थना किया हमारे लिए क्यों रोया क्यों जोर जोर से चिल्लाया मनसुदय ये सब समझने के लिए एक सच्चा मन ഹൃദയം കഠിനപ്പെട്ടിരുന്നാലോ നമ്മൾ എന്തെങ്കിലും ഒരു ആവശ്യം വന്നാൽ പ്രാർത്ഥിക്കുക മാത്രമേ ചെയ്യുന്നുള്ളൂ ഹൃദയ അഗർ കഠോർ ഹോ ഗയാ മൻ കഠോർ ഹോ ഗയാ തോ പ്രിയോ ഫിർ ക്യാ ഫൈദാ അഗർ ഹംകാ കുച്ച് ജറൂറത്ത് രഹതാ ഹൈ ഫൈദാ ഹോതാ പ്രഭു കുച്ച് ചെയ്യേ ബോലേഗാ തോ തബ് തുരന്ത് പ്രാർത്ഥന കർനേ ജാതേ ബാക്കി കാ സമയ മേ കഠോർ ഹൈ ദൈവാസ ഹമാരെ ബാരേ വിശ്വാസ മാത്രം ഹൈ പ്രഭു കാ ദാസ് ലോഗ് നേ ക്യാ സന്ദേശ ദിയാ അരേ വിശ്വാസ കാഫി ഹൈ നാ നമ്മളെ ശരിക്കും വചനത്തിന്റെ തെളിവിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കുന്ന ദൈവാസന്മാർക്കായി സ്തോത്രം പ്രിയോ ഇസ്ലേ ഹംലോഗോ കിത്താ പ്രഭുക്കോ ധന്യവാദ് ദേനാ ചെയ്യേ ഉൻ ദാസോ കേ ലിയേ ജോ പ്രഭുക്കാ വചനോക്കോ സഹി അർത്ഥ് നിക്കാൽകർ ആപ് ലോഗോ സംജാ രഹാ ഹൈ നമുക്ക് സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഇനി ഒന്നിനും ചില കാര്യങ്ങൾ കൂടെ സൂചിപ്പിക്കാനുണ്ട് കുറച്ച് ഓർ ബാത്തോക്കോ സമയ ഹൈ ഇസ്കേ ലിയേ കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ പ്രഭു ജോ പ്രാർത്ഥന കർത്താ ദാ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായം അതിന്റെ 11 വാക്യത്തിൽ യോഹന്നാ 17 കാ 11 മേ പിതാവേ ഹേ പിതാ ഞാനും നീയും ഒന്നായിരിക്കുന്നത് പോലെ ജേസേ മേ ഓർ ആപ് ഏക് ഹേ അവരും ഒന്നാകേണ്ടതിന് വോ ലോഗ് ബി ഹമ്മേ ഏക് ഹോനേ കേ ലിയേ ആ അവരും വോ ലോഗ് ബി വേ ലോഗ് ബി ഒന്ന് ഏക് ഹോ ജായേ ഒന്ന് മാത്രം बस एक ही ये तो बताने अर्थमान है वो क्या अर्थ क्या है जीवन लोमनाई तीरिका किस बात में एक होने वे लोग भी एक हो जाए किस आधार पर जीवन में जीवन तो ताकि हमारे जिंदगी उस मसीह के लिए लायक हो यीशु का जीवन हो ये यीशु मसीह का जिंदगी हमारा जीवन हो और हमारा जिंदगी सभी का जीवन हो मंडली का जिंदगी ओमनाई तीरना एक हो जाना है हम लोग सब कौन है 28 का आखिरी भाग में कि हम सब
मसीह में एक है, जीवन जीवन में एक है, सिर्फ जीवन में एक है काफी है क्या? ജീവിതത്തിലൊന്നാണ്, ജിന്ദഗി മേ ബി ഏക ഹേ. അപ്പൊ മതം എന്തിനാണ്? മസീഹ് ഹമാരെ എന്താ ക്യൂ ആയാ? നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ജീവിക്കാനാണ്. ഹമാരെ ജിന്ദഗി മേ വോ പ്രഭുത്വ കരനേ കേ ലിയേ. കഷ്ടമാകട്ടെ, ഭലേ കഷ്ടോ, ബുദ്ധിമുട്ടാകട്ടെ, തക്ലീഫ് ഹോ, ദാരിദ്ര്യമാകട്ടെ, ദരിദ്രതാ ഹോ, യേശു നമ്മളെ വിട്ടു പോകത്തില്ല. യേശു മസീഹ് ഹമേ ഛോഡ്കർ നീ ജായേഗാ. അവന്റെ ശ്രേഷ്ഠമായ ജീവിതം നമ്മൾ ജീവിക്കാനാണ്. ഉൻകാ ശ്രേഷ്ഠതാ കാ ജീവൻ ജോ ഹമാരെ അന്ദർ ആയാ, ഹമാരെ സാത് ജീനേ കേ ലിയേ ആയാ. കാര്യം അവിടെ ഉണ്ട്. ഏക് ഹീ ബാത് ഹേ. അവന്റെ കർത്തൃത്വം സ്വീകരിക്കണം. ഉസ്കാ പ്രഭുത്വം കോ കേ സാമ്നേ അധീൻ ഹോ ജാനാ. നമ്മൾ അവനെ അനുവദിക്കണം. ये बात को हम लोग को अनुमति देना है. इदान विश्वास तने सरियाय तिकव. ये है विश्वास का पूर्णता. ज्ञान अल्ला. मैं नहीं. क्रिस्तुमा. मसीह सब में सब कुछ. यीशु जीवित लेकिन इरियो. मसीह अगर जिएगा तो कैसा होगा प्रियो? आमीन. आमीन. वो कितना आनंद और शांति का अनुभव है, कितना समाधान और विश्राम है. प्रियो हमारा अवस्था क्या है? प्रियो हमारा हृदय क्या है? हमेशा लहराते हुए समुद्र के समान है. लेकिन मसीह आ गया तो क्या हो गया? सारे लहरें शांत हो जाएगा. प्रतिकूल ഘട്ടങ്ങളിലാണ് ക്രിസ്തുവിന്റെ വൈഭവം നമ്മൾ അറിയുന്നത്. क्योंकि प्रियो जब प्रतिकूल का अवस्था में आते समय में तब हमारा प्रभु कितना महान है करके सचमुच अनुभव तभी होता है. चंगड़ वरटे ला समुद्र क्यों ना है? നടുക്കവരുണ്ട്. वो बीच में है. ती वरटे आग आने दो. നടുക്കവരുണ്ട്. वो बीच में है. अंधकार वरटे अंधकार आने दो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कितना श्रेष्ठ जिंदगी है प्रभु का. അത് നമ്മളിലൂടെ ഒന്ന് വെളിപ്പെടണം. वो हमारे द्वारा प्रकट हो. ഞാൻ മരിച്ചാലും ജീവിച്ചാലും എന്റെ ശരീരത്തിലൂടെ ക്രിസ്തു മഹത്വം എടുക്കൂ. മേ മരെ മേ ചായേ ജീവു യാ മരു മേരെ ജീവൻ മേ സേ മേരെ ജിന്ദഗി മേ സേ സിർഫ് മസീ പ്രകട ഹോനാ ചാഹിയേ. അതുപോലെ ഒരു പ്രയോഗം കൂടെ ഉസി രീതി സേ ഓർ എക് ഉസി ശബ്ദ കോ നമ്മൾ രണ്ട് പത്രോസ് മൂന്നിൽ കേട്ടിട്ടുണ്ട്. ദൂസരാ പത്രോസ് 3 കാ 8 മേ ഹം ദേഖ്തേ വൈസേ ഹി ശബ്ദ. നമ്മൾ ആ വാക്യത്തിന്റെ അർത്ഥം നമ്മൾ ഒരുപാട് നാൾ കാത്തിരിക്കുന്ന കർത്താവ് വരുന്നില്ല 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 അല്ലേ? നമ്മൾ ബഹുത സമയം സേ ഇന്തസാർ കർ രേ ഹമാരാ പ്രഭു ആയേഗാ ആയേഗാ കർക്കേ ബോൾ രേ ലേക്കിൻ ആയാ നീ അബി തക്. അവിടെ ഒരു ദിവസം ഏക് ദിൻ ദൈവത്തിന്റെ കർത്താവിനെ 1000 ദിവസം പോലെയാണ്. പരമേശ്വർക്ക് പ്രഭുക്കേ ലേ 1000 സാൽ കേ സമാനെ. യേശു ജീവിക്കുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് प्रभु जीते समय में कैसा रहेगा प्रियो? ഒരു ദിവസം एक दिन ആയിരം ദിവസം പോലെ 1000 1000 साल के समान है. 1000 വർഷം और 1000 साल ഒരു ദിവസം പോലെ एक दिन के जैसा है. നമുക്ക് അനുഭവിക്കാൻ പറ്റുമോ? ये ऐसा अनुभव कर सकते हैं क्या? അനുഭവിക്കാൻ പറ്റുമോ? 1000 വർഷം ഒരു ദിവസമായിട്ട് അനുഭവിക്കാൻ പറ്റുമോ? एक ही दिन में 1000 साल का अनुभव कर सकते हैं क्या प्रियो? നമുക്ക് സാധിക്കാത്തു. നമ്മള് ഹംസെ ക്യൂ നീ ഹോ പാറ യാക്കോബ് അല്ലേ? യാക്കോബ് റാഹേലിനെ സ്നേഹിച്ചു. ദൂസരെ ഓ റാഹേൽ സേ പ്രേം കിയാ. എത്ര വർഷം സ്നേഹിച്ചു? കിത്നാ സാൽ? സാത്. പക്ഷേ എത്ര വർഷം സ്നേഹിച്ചു എന്ന് പോലെ തോന്നി. പരന്തു ദൂസരെ കിത്നാ കിത്നാ ദിൻ പ്രേം കിയാ കർക്കേ ഐസാ ലഗാ. കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാത്തത് കൊണ്ടാണ് ഇതൊരു അസഹിഷ്ണുത. ക്യൂക്കേ ഹം ലോഗ് സഹി രീതി സേ വോ ഗഹരായി മേ മസീഹ് കോ പ്രേം കർനേ നഹീ ഹോ പാ രഹാ യാ അനുഭവ കർനേ നഹീ ഹോ പാ രഹാ ഇസ്കേ ലിയേ ഒരേ ഹസാർ സാൽ ഐസാ കർക്കേ ഹം ലോഗ് സോച് രഹേ വോ ദുഃഖ് ക്യൂ ഹോ രഹാ ക്യൂക്കേ വോ പ്രേം കാ ഗഹരായി മേ ഗയേ നഹീ ഇസ്കേ ലിയേ. അപ്പോൾ ഇതിന്റെ എല്ലാം കൺക്ലൂഷൻ ആയിട്ട് ദൈവദാസൻ പറയുന്നു പിന്നിലുള്ളതെല്ലാം മറന്ന് പീച്ചോടക്കർ ഭൂൽ കർ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വന്ന പരാജയങ്ങള് മേരെ ജീവൻ മേ ആയാ ഹുവാ ജോ ഭീ ഹാർ ഹുവാ ഹേ നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ ശോചനീയമായ കാര്യങ്ങള് അവരെ ജീവൻ കാ ജോ ശാരീരിക സ്വഭാവ കാ സബ് അനുഭവ എന്നും ആകട്ടെ കുഛ് ഭീ ആനേ ദോ കുഛ് ഭീ ഹുവാ ഹോ ഒരു കാര്യം ഞാൻ ചെയ്യുന്നു ഏക് ബാത് മേ കരുംഗാ പിന്നിലുള്ളതെല്ലാം മറന്ന് പീച്ചേ കി ബാതോ കോ സബ് മേ ഭൂൽ കർ പിന്നെ ചെയ്യണം ഫിർ ക്യാ കരുംഗാ ആഗേ കി ആമേൻ ദാനം ലേ മേ അത് ചെയ്യണ്ടേ ഉസ്കോ കർനാ ഹേ കി നീ വിശ്വാസം മാത്രം മതിയോ ക്യാ കേവൽ വിശ്വാസ് കാഫി ഹേ ഇത് വിശ്വാസത്തിന്റെ ഫലമാ ശരിയോ വിശ്വാസം ജബ് ഹം ലോഗ് ജഡ് പകർത്തേ സമയം മേ ഹം ക്യാ കർത്തേ പിച്ചേ ബാതോ കോ ഭൂൽ കർ ആഗേ കി ഓർ ദോർത്തേ ഒരു ജീവിതം ഉണ്ടാകും ഏക് ജിന്ദഗി ജബ് ഹോതേ തോ 1000 വർഷം 1000 സാൽ ഭീ ഒരു ദിവസം പോലെയാ ഏക് ദിൻ ജൈസാ രഹേഗാ കാരണം ജീവിതം ഉണ്ടാകും യാർ ക്യൂക്കേ ജബ് ജിന്ദഗി ഉത്പന്ന ഹോതാ ഹേ നിന്റെ ദൈവമായ യഹോവേ തൂ തേരാ ജീവിത പരമേശ്വർ കോ പൂർണ ഹൃദയത്തോട് പൂർണ ഹൃദയസേ പൂർണ മനസ്സോട് പൂര മൻസേ പൂർണ ആത്മാവോട് പൂര ആത്മാസേ നാം അവനെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ ജബ് ഹം ഉൻകോ പ്രേം കർത്തേ ഹേ
നമ്മുടെ ജീവിതം എത്ര അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ഒരു അസഹിഷ്ണുതയുടെ ആവശ്യമില്ല തബ് ഹമാരാ ജിന്ദഗീ കാ അനുഭവ പ്രിയോ മത ഐസാ നീ സോചേഗാ കി യാനി കിത്നാ ഇത്നാ സമയ ഹോ ഗയാ ക്യാ ഐസാ ഹുവാ ഐസാ നീ സോചേഗാ മാനോ ഏക് ഹി ദിൻ ഹോ ഗയാ കർകെ ഐസാ ലഗേഗാ യാ കുച്ച് പൽ ഹി ഹുവാ ഐസാ ലഗേഗാ അതിനോട് ഇതിനോട് നമ്മൾ ചേർത്ത് ചിന്തിച്ച കാര്യങ്ങളിൽ മാത്രം ഒരു കാര്യം കൂടെ ഉണ്ട് तो अभी हम लोग इतना देर से जब सोचते हुए बातें था केवल एक बात केवल केवल करके उसमें एक और बात है रोमलेखन 14 13 रोमियो का पुस्तक 14 का 13 में നമ്മുടെ സഭാ ജീവിതത്തിൽ हमारा മണ്ഡലി ജീവിതമേ സഹോദരന്മാർക്ക് ഇടർച്ച വരുത്തുക മാത്രമല്ല അത് വേണ്ടതുപോലെ ലാംഗ്വേജ് വന്നിട്ടുണ്ടോ എന്ന് ഒരു സംശയമുണ്ട് 14 का 13 पढ़ना आगे पर तुम यह ठान लो उधर सही परिभाषा में ऐसा आना चाहिए केवल तुम लोग एक बात करना कि अपना भाई के लिए ठोकर ना करना सभा एक मंडली में जीवन जीवन में जो एक है नाम अन्य अन्य हम एक दूसरे के साथ इडर्ची के कारण केवल एक दूसरे के लिए ठोकर का कारण ना बने ये एक ही बात मंडली जीवन में मसीह के साथ एक जिंदगी और प्रेम में अनुभव करते समय में एक बात जो हमें संभालना है वो क्या है केवल एक दूसरे को ठोकर ना दे हमारे एक बात काफी है ना प्रियो हमें ठोकर जल्दी हो जाता है हमारे नोट मदी हम लोग बस एक देख लिया ऐसे एक नजर दिखाया तो लोग को ठोकर होता है क्योंकि हमारे मंडली में कमजोर विश्वास के कमजोर में भी लोग है शायद एक दिन अनजाने में क्या हुआ प्रेस नोट नहीं दिया बस वो कारण काफी है रूट कर बैठ गया गुस्से में आ गया ഒരു പക്ഷേ തെറ്റ് നമ്മളില്ലെങ്കിലും ശായദ് ഗൽത്തി ഹമാര നഹീ രഹേഗാ തോ ഭീ നമ്മളെ തെറ്റ് തിരിച്ച ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ഉണ്ടാകാം തോ ഭീ ലോഗോ മേ ബഹുത് സാരാ ഗലത് ഫേമി ആനേ ലഗ രഹാ ഹൈ ഓർ യഹി ഗലത് ഹൈ കർകേ ബോൽനേ ലഗ രഹാ ഹൈ ഇത് ഒരു ജീവിതമാണ് യേ ഏകി ജിന്ദഗി ഹൈ പ്രിയോ അത് ദൈവത്തിന്റെ അതേ ജീവിതമാണ് ഓർ വോ പ്രഭു കാ സമാൻ കാ ജിന്ദഗി ഹമേ ജീനാ ഹൈ അത് വിശ്വാസത്താൽ ആത്മാവിൽ വന്നു ഓർ വോ വിശ്വാസ് കേ ദ്വാരാ ഹമാര ആത്മാ മേ വോ ജീവൻ ആയാ അത് അനുസരണത്താൽ ദേഹിയിൽ പടർന്ന് പിടിക്കുന്നു ഓർ വോ ക്യാ കർത ഹൈ ആഗ്യാ ആഗ്യാകാരിതാ മേ ക്യാ ഹോ ഗയാ പ്രഭു കാ വോഹി ജീവൻ ഹമാരാ പ്രാണ മേ ഫൈൽ फैल के उस प्राण के सभी भागों में क्षेत्रों में प्रवेश करके जड़ पकड़कर मजबूत हो रहा है अब हम इतनी कार्यों का पढ़ अभी इतना सारा बातें हमने सीखने के बावजूद भी रोमलेखन आराम अध्याय 17 वाक्य रोमियो 6 का 17 में हम पढ़ते हैं നിങ്ങളെ പഠിപ്പിച്ച उपदेश रूप तुम्हारे तुमको सिखाया हुआ उपदेशों को हृदयपूर्वक हृदय के साथ अनुसरिक्या मान लो मानने वाले हो അതാണ് വായിച്ചത് ഇസ്രായേൽ മക്കളോട് ദൈവം പറഞ്ഞത് അതാണ് ഈ ബാത് ഹമനെ വോ ബല പഹലെ ഹമനെ പഠാ താ ഇസ്രായേൽ കേ വിഷയമേ കി കേവൽ തും ലോഗ് ബൽവാ കർനാ മത്ലബ് ക്യാ കെ ബൽവാ നാ കർനാ മത്ലബ് ക്യാ കേവൽ തും ലോഗ് വചൻ കോ മാൻ ലോ അപ്പം നമുക്ക് ശരിയായ വിശ്വാസം ഉണ്ടെങ്കിൽ തോ അഗർ സഹി വിശ്വാസ് കേവൽ സഹി വിശ്വാസ് ഹൈ തോ അയിനി ഉൽപന്നമായ എന്തൊക്കെ കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ ഇത് ചിന്തിച്ചത് വോ കേവൽ സഹി വിശ്വാസ് രഹതേ സമയ മേ ഉസ് കേവൽ വിശ്വാസ് മേ ഓർ ക്യാ ക്യാ കേവൽ കി ബാതേ ഉൽപന്ന ഹോഗാ विश्वसिचाल विश्वास किया तो हमें किन्तु उंडागुं तो क्या होगा जीवन उंडागेनु जीवन होने के लिए जीवन उंडाये मात्रम बोरा सिर्फ जीवन हो उतना ही नहीं समृद्धमाय जीवन बल्कि भंडारता से और जीवन बहुतायत होने के लिए अद एवडे आना वो कहां पर है हमारा प्राणनिल हमारा प्राण में जीवन आया लेकिन बहुतायत का जीवन कहां पर होना है प्राण में इसलिए प्रियो कितना बहुत आनंद देने वाला खुशी देने वाला मसीह का बातें है जो सुसमाचार में छुपा हुआ है നമ്മുടെ ജീവിതത്തെ ഒരു പരീക്ഷണത്തിനെ ദൈവം ഉപയോഗിക്കില്ല हमारा फिर हमारे जिंदगी के विषय में हमारे जिंदगी को प्रभु फिर उस रीति से परीक्षा का विषय में बातें नहीं आएगा अरे नसीपिक्या नल्ला मंदिरिक मतलब प्रभु भला ऐसा नहीं है कि तुम्हारे मसीह का जिंदगी देकर तुमको नाश में ले जाए ऐसा नहीं करेगा प्रभु एक लड़की को ले लो उदाहरण के लिए पल नील विवाह उसका कोई विषय में शादी नहीं हो रहा विवाह अंतिम में कैसा तो एक विवाह हो गया विवाह कहता युवा मतलब ऐसा बहुत बहुत तकलीफ के अवस्थे से जाकर फिर विवाह हो जाने के बाद ऐसा व्यक्ति को ऐसा बहन को जाकर हम क्या बोलेंगे जीवन मतलब वो उस व्यक्ति को जाकर क्या बोलेंगे आपने ये लड़की आपने इस बहन को एक जिंदगी दिया या फिर उस बहन को जाकर क्या बोलेंगे जीवन किटी अरे आखिरी में भले इतना समय से तेरा शादी नहीं हुआ लेकिन अभी शादी हो गया अभी तेरा जिंदगी संवर गया खुश हो गया तू जीवन किटी ना जीवन मिला करके बोलते है क्या हम लोग एक अच्छा जिंदगी मिला बोलते ना
इधर सभा यही है मंडली सभा क्या है मंडली क्या है मंडली क्या है क्रिस्तुवंडे जीवितम जीविकुन्नवर मसीह को पा लेने के बाद हमारा जिंदगी सवर गया प्रियो हमारी जिंदगी बदल कर मसीह मिल गया तो आ और कुछ नहीं चाहिए बोलकर हम लोग धन्य हो गए वो जिंदगी के का बातें है एक एक अनुभव जो विश्वासियों के जीवन में आता है जो भाग भाग में होता है पौलोस अटकम येशुवे अलग नूर शतमान मानसांतर कूड़ा जीविका पड़े जीवन तो प्रियो हम जानते हैं कि सिर्फ येशु मसीह को मन फिरावट का जरूरत नहीं था और पौलोस का जीवन में भी देखा जाए तो अधिकतर जिस रीति से उसने जिंदगी जिया क्योंकि मसीह उसको ज्यादा करके केंद्रित करता था उसके जीवन में भी ज्यादा मन फिरने का जरूरत नहीं था लेकिन प्रियो हमारा अवस्था हमें समझना है जितना मसीह हमें कब्जा कर नियंत्रण करेगा उतना मन फिरावट का जरूरत का अवस्था कम होगा जब पौलोस अपना जिंदगी का पूर्तिकरण में जब आया कोरिंथ सभा कुछ नोक उसने जब कोरिंथ मंडली को देखा इवर के जीवन इनमें जीवन तो है जीवन परंतु जिंदगी नहीं अले നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിലാരാണ് നമ്മൾ മസീഹ കോനെ शिशुकला अभी भी तुम लोग बच्चे हो इन पगे पिणकू असूयु क्यों क्योंकि तुम्हारे अंदर अभी भी डाल झगड़ा ईर्षा भेदभाव नफरत ये अभी भी तुम्हारे बीच में है क्रिस्तु ने जीवन निगल आया मसीह का जिंदगी अभी तक आया नहीं तुम्हारे प्राण में अरे पौलोस अंदर जीवन है उसके लिए पौलोस क्या करता है अरे ഒരു നിഷ്കളങ്കമായ പുരുഷന്റെ ജീവിതം കിട്ടാൻ വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുകയാണ് ഉസ്നെ ക്യാ കിയാ കി തും ലോഗ കാ ജിന്ദഗി സവർ ജാനേ കേ ലിയേ തുമ്ഹാരാ ജിന്ദഗി ആശിഷ്മേ ഹോ ജാനേ കേ ലിയേ മൈ തുമ്ഹാരെ ലിയേ ഏക ഐസാ പുരുഷ് ഡുണ്ട് കേ രഖാ ഹൂ മത്ലബ് പൗലോസ് ഏക പിതാ കേ സമാൻ കൊരിന്ത്യ മണ്ഡലി കോ ഏക നിഷ്കളങ്ക കന്യാ കേ രൂപ് മേ മസീഹ് കോ സോപ് രഹാ ഹൈ താകേ കൊരിന്ത്യ മണ്ഡലി കാ ജിന്ദഗി സവർ ജായേ നാനാണ് നിങ്ങളെ രക്ഷയിലേ കൊണ്ടുവന്നത് മൈനേ തും ലോഗ കോ ഉദ്ധാര മേ ലായാ പക്ഷേ നിങ്ങൾക്ക് ഒരു ജീവിതം തരാൻ പറ്റില്ല പരന്തു തുംകോ ജിന്ദഗി തന്നെ നീ ഹോ പായേഗാ അതിന് ആരെ കഴിയുള്ളൂ के लिए जिंदगी पाने के लिए कौन चाहिए क्रिस्तु എന്നാ ഏക പുരുഷനെ മസീഹി एकमात्र पुरुष നിങ്ങളെ ഏൽപ്പിക്കുകയാണ് मैं उस एकमात्र पुरुष की ओर तुमको मैं सौंप रहा हूं ഞാൻ ദൈവത്തിന്റെ എരിവോട് ഞാൻ അപ്പനെന്ന നിലയിൽ दूसरा കൊരിന്ത്യ 11 അധ്യായം में वहां पर लिखा है मैं ईश्वरीय जलन से ईश्वरीय ധുനി से एक पिता एक आत्मिक पिता होने के नाते मैं कहता हूं നിങ്ങൾക്ക് ഒരു ജീവൻ ഉണ്ടാ तुम लोग का जिंदगी सुधर जाए या अच्छा जिंदगी हो ഞാൻ നിങ്ങളെ ആരെ ഏൽപ്പിക്കും इसलिए मैं क्या करूंगा तुम लोगों को मैं किसके हाथ में सौंपूंगा एक ही मात्र पुरुष है केवल एक मात्र पुरुष जीवन जीवन तो मिल गया क्योंकि उद्धार हो गया नया जन्म हो गया जीवन मिल गया वो फिक्स है अब तड़ाया साधन करिए वो बात वो जीवन को अभी रोकने के लिए शैतान नहीं रोक सकता क्योंकि जीवन आ गया എന്റെ പിതാവ് എനിക്ക് തന്നവർക്കെല്ലാം ഞാൻ നിത്യ ജീവൻ കൊടുക്കുന്നു വചന യേശു നെ ക്യാ കാ മേരാ പിതാ നെ ജിത്നെ ലോഗോ കോ മുജേ ദിയാ ഹൈ ഉൻ സബി ലോഗോ കോ മൈനെ അനന്ത കാല കാ ജീവൻ ദേ ദിയാ ഹൈ പക്ഷേ പരന്തു ഒരു ജീവിതം ഉണ്ടാകാതിരിക്കാൻ സാധാരണ കഴിയും ഏക ജിന്ദ ഓ ജീവൻ സേ ഫലവന്ത ഹോകർ ജിന്ദഗി കാ അനുഭവ കാ ലാഭ കാ ആനന്ദ तुम नहीं मिलने के लिए शैतान कोशिश करेगा और वो रुकावट लाएगा അതിനാണ് സഭയ തന്നിരിക്കുന്നത് इसके लिए प्रभु हमें एक सुरक्षित स्थान देकर रखा है वो है मंडली കർത്താവ് സഭയെ വിട്ടു പോകുമ്പോൾ പ്രഭു ജം മണ്ഡലിക്ക് ഓടുക മണ്ഡലി से दूर होते समय में പത്രോസ് നോട് ചോദിക്കുന്നു പത്രോസ് കേതാ ശിമോന്റെ മകനെ ഹേ ശിമോൻ के बेटा പത്രോസ് നീ എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു तू मुझसे प्रेम करता है क्या സ്നേഹിക്കേ എന്തു ചെയ്യണം तू क्या करना मेरे पेड़ों को मतलब क्या उनको तो एक अध्यक्ष होकर लोगों को तेरा मंडली में आने वाले लोगों को एक जिंदगी देना पत्रोस ने कही थी वो पत्रोस को होगा नहीं क्रिस्तुना उसके लिए ये लोग क्या करना चाहिए अध्यक्ष लोग का काम क्या है जो लोग मंडली में आता है वो मंडली के सभी विश्वासियों को मसीह के हाथ में सौंपना है वो मसीह को मिलने के लिए ये विश्वासी लोग को क्या चाहिए वचन चाहिए നമ്മുടെ സഭയിൽ ഇസ്ലാം ഹം മണ്ഡലി മേ യഥാർത്ഥമായ വചനം പറയുന്നെങ്കിൽ സച്ച വചൻ ജ ബോൾതെ നമ്മൾ കൊടുക്കുന്നത് ക്രിസ്തുവിനെ തന്നെയാണ് ഹം ക്യാ കർ റഹേ ഹൈ വചൻ ദേതെ സമയ മേ മാനോ മസീഹ മിൽ റഹേ ഹൈ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ പെരുപ്പിച്ച് കണി നമ്മളെ കൊടുത്താൽ അവർക്ക് ജീവിതം വരെ നശിച്ചു പോകും ഹമാരെ ഹമാരാ കുച്ച് ലാഭദായക ഹോനേ കേ ലിയേ യേ ഹമാരാ കുച്ച് അച്ഛാ ഭലാ ബാതേ ഹോനേ കേ ലിയേ ഹമാരാ ഫൈദേ കേ ലിയേ ഉൻകാ ലോഗോ കാ താരീഫ് കർ കർ യേ ഉദർ ഇദർ കാ ബാതേ ബോൽ കർ ഐസാ കരേഗാ തോ ഭീ ഉൻകാ ജിന്ദഗി സവരേഗാ നീ അപ്പോസ്തല പൗലോസ് പറയാണ് പ്രേരിത പൗലോസ് കേതാ ഹൈ അവിടെ കൊരിന്ത്യയിലെ സോറി അപ്പോസ്തല പൗലോസ് 20 ആം അധ്യായത്തിൽ പ്രേരിതോ കാ കാര്യ 20 ആം അധ്യായം മേ എഫെസോസ് സഭയിലെ മൂപ്പന്മാരെ വിളിച്ചു എഫെസോസ് മണ്ഡലി കേ അധ്യക്ഷോ കോ പ്രാചീനോ കോ ബുലായാ ഞാൻ എനിക്ക് ഒരു കാര്യം നിന്നോട് പറയാനാ മുജേ തും ലോഗോ കേ ലിയേ എക് സർവീ ബാത് കേനാ ഞാൻ പോയ ശേഷം
मैं जैसे हट जाऊंगा सभी मंडली में दुरुपदेश लेने वाले लोग आएंगे वो लोग वचन नहीं देंगे वो लोग तुम्हारा जिंदगी को सवरने के लिए मसीह नहीं देगा आगे इसीलिए सूक्षिकना तुम लोग संभालना क्योंकि मैं जाते ही नशिच तुम में से अगर कोई भी नाश हो गया मतलब उद्धार खोएगा ऐसा नहीं परंतु क्या जीवन हो गया जिंदगी बर्बाद हो गया तो इसलिए प्रियो इन समयों में सभी दैव रक्षिक्कान आग्रहिक्कुन्नु जब प्रभु का चाह ये है कि मंडली को अच्छा जिंदगी देकर बचाए हमारा जो आखिरी मंडली है लगोदी क्या उस मंडली का अवस्था क्या है आखिरी में क्या हो गया वो लोग जो जीना जो जीने के लिए जो जिंदगी देने वाला जो व्यक्ति है वो कहां पर है जीवन आ गया लेकिन जिंदगी देने वाला बाहर है इसलिए प्रभु सिर्फ मसीह हमारा जिंदगी बन जाए इन नम आज जिस बात का चाहत रखना है और खोजते रहना है और जो सोचना है हृदय संतोष और हमारा हृदय आनंदित होना है मात्र केवल मसीह नाम कुदिच्चु मैंने जिसका चाहत किया नम्मले आग्रहिच्चु हमने जिसका आग्रह किया नम्मले मरण शेषम निलनिल्क्कुम हमारा मरने के बाद भी वो चाहत जिंदा रहेगा अद आयिरम मडंगु प्रतिफलमायिट्टु नम्मक्कु काणुम और जिस मसीह का हमने चाहत किया उस चाहत का हजार गुना प्रतिफल प्रभु प्रतिफल के रूप में हजार गुना हमको लौटा कर देगा उसका जो जिंदगी है मसीह है इसलिए शारीरिक मरण मेरा शारीरिक मृत्यु लाभ मेरे लिए बहुत लाभ है हम लोग ने प्रकाशित पुस्तक 17 अध्याय में जो वेश्या अवस्था में गिरा हुआ जो संसारिक मंडली को देखा हमने लोकते आस्वदिक्कुकयुम कोदिक्कुकयुम चेय्त सभयुडे अंत्यम उसने जो जो मंडली ने सिर्फ संसार को आग्रह किया संसार को चाहत किया उसका अंत क्या हुआ परिणाम क्या हुआ गिरकर मतलब उसने जो जो बातों का लालसा किया वो चीजें सब दूर हो गया उसे प्रेज़ द लॉर्ड परंतु करने वालों का खासियत क्या है जिसने सचमुच मसीह को चाहत रखा मसीह को आग्रह किया हम लोग मरने के बाद भी वो चाहत जिंदा रहेगा वो आग्रह जिंदा रहेगा और हमको प्रतिफल बनकर हमारे पास युगान युग रहेगा हमारे हृदय नमें पिटा नमक सूचन प्रियो अगर हम अपना हृदय को अपने आप का सामर्थ्य में अपना हृदय को संभालने का कोशिश करेगा तो प्रियो हम संभाल नहीं पाएंगे क्योंकि जिसने हमारे हृदय को बनाया है उसी के हाथ में दे दो तब वो हमारे हृदय में जिंदगी में जिएगा तब वो हमारा प्रभु बनेगा तब वो हमारा धार्मिकता है तब वो हमारा पवित्रता ही है संतोष हमारा आनंद है खुशी है सब कुछ मसीह है ये ऐसा भला और इतना अच्छा प्रभु यीशु मसीह को पिता परमेश्वर ने हमको दिया वो पिता तेरा धन्यवाद हो इसलिए प्रियो हम लोग सब लोग साथ में मिलकर एक मन रहकर एक ही चाहत रखे कि हमारी जिंदगी मसीह में जिए और वो जिंदगी हम जी भी रहे आमेन प्रभु सहायता करे विश्वास में पीएचडी लिया हुआ एक व्यक्ति मालूम है विश्वास में पीएचडी लिया हुआ एक व्यक्ति बोलो शायद आप लोग नहीं पहुंचे शैतान अभी बहुत बड़ी बात है ना प्रभु वचन में याकूब दूसरे अध्याय का 19 वचन में लिखा है तुम्हारा विश्वास कुछ नहीं है तुम्हारा विश्वास से कई हजारों गुणा बढ़कर के विश्वास है वो कौन है शैतान देखा लेकिन एक बात है और वो
उसका और एक गुण देखो, वो विश्वास भी करता है, इतना डरता है, इधर कोई डरता है। प्रियो उसका 20 वचन में क्या लिखा मालूम है? हाँ, उसको पुकार कर कहता है ए निकम्मे मनुष्य, क्या तू ये भी नहीं जानता, तू ये भी नहीं जानता कि कर्म बिना विश्वास करते हैं, कर्म बिना विश्वास करते हैं। मालूम क्या है कि जब तक हमारे प्राण में ये विश्वास या जीवन, उस जीवन अगर अपने प्राण को कब्जा नहीं किया तो ये कर्म नहीं आएगा। वो काम बोलेगा तो यीशु मसीह है, तो सबसे बड़ी बात है हमारे जीवन में। आज हम लोग कई बातें प्रार्थना भी करता है पर तो दिल कई दूर बात फोटों में छापता और कुछ इसलिए नहीं मिलता। पर तो दाविद एक बात कहता है 27 वचन संगीता का 4 वचन आपको याद है? मैंने एक बार प्रभु से मांगा और मेरा मांगने वाला वो बात दिल से है, मैं सिर्फ वही चाहता, ये बहुत बड़ी बात है। उसकी यत्न में मैं लगा रहता हूँ। प्रियो ये बहुत बड़ी बात है। मैं आपको बताना चाहता हूँ अपने जीवन में प्रभु का वचन है। मार्था को प्रभु ने बोला, मैंने तुमको पहले भी बोला है ना, विश्वास करेगा तो प्रभु का महिमा देखेगा। आज बहुत लोग महिमा क्यों नहीं देख पाता, विश्वास नहीं करता है ना। जहां पर विश्वास है वहां पर प्रभु का महिमा देख पाएगा। तो प्रियो ये कितना बड़ी बात है ना। आज हमारा विश्वास की हम लोग सब लोग नाम लेवल विश्वासी है ना। दूसरा कुरिन्थियों 5:7 में लिखा है हम देख नहीं विश्वास चलता, इसका इसलिए हमारा नाम विश्वासी है। परंतु वो हमारा जीवन आज कैसा है हमें ये बात को जानना है। और उस बोलता है मैं उस विश्वास से जी रहा हूँ, गलतियों 2:20 आपको मालूम है उसका बी पार्ट में, जिसने मुझसे प्रेम किया। देखिए बहुत बड़ी बात है ना, वो विश्वास है। वो विश्वास हमें मसीह का जीवन में लेकर आएगा है ना। मतलब केवल मैं विश्वास से जी रहा हूं। प्रियो ये बहुत बड़ी बात है। इसलिए रोमियो 14:7-8 वचन में प्रभु ने पौलुस ने क्या बोला, हम में से कोई अपने लिए नहीं जीता और हम में से कोई अपने लिए नहीं मरता, हम जीता है तो मसीह के लिए और मरता है तो मसीह के लिए। ये है प्रियो हमारे जीवन। अगर आज हम प्रभु यीशु में विश्वास किया अगर कहता है और जो मसीह अगर हमारे में नहीं जी रहा है, प्रभु जीवन में जीना अगर हमने नहीं सीखा, हमारा आत्मीय जीवन एकदम खोखला है, तो लवोदी के पिंड के समान हो गया। हर एक पवित्र लोग ये बात को परखना चाहिए, जानना चाहिए। आज मैं विश्वास करता हूँ सभी को और भी विश्वास में बलवान बनाने के लिए, विश्वास में और भी मतलब गहरा रीति में मजबूत होने के लिए लायक भजन प्रभु के दासों के द्वारा प्रभु ने हमें दिया आया हुआ सब लोग उसमें आखिर तक विश्वास में बना रहकर प्रभु का महिमा करने के लिए प्रभु सबको सहायता करे। प्रभु ने सामर्थ्य दिया प्रभु के दासों को संदेश हम तक पहुंचाने के लिए, सुनने वालों पर भी प्रभु ने अनुग्रह उठेला वो बात को समझने के लिए, आने वाले दिनों में इसको पूर्ण रूप में अमल करते हुए विजय जीवन बिताने के लिए प्रभु के वचनों के द्वारा सबको साझा करे, प्रभु को महिमा मिले। आमीन।